नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉइंटमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षेचा दुसरा पार्ट पाहणार आहोत। तर पहा, याचा पहिला पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। 1 ते 30 पर्यंतचे प्रश्नाचे उत्तरे मी तिथे तुम्हाला सांगितलेले आहे आणि आता आपण 31 ते पुढील प्रश्न म्हणजे 49 प्रश्न होते, मग 31 ते 50 म्हणजे पुढील 20 प्रश्न आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये मी एका प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं सांगितलं होतं, तर ते मी आता इथे तुम्हाला करेक्शन करून सांगत आहे। तर तो प्रश्न होता 26वा, तर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था कुठे आहे याचं उत्तर आपल्याला सांगायचं होतं। तर याचं उत्तर आहे पुणे। तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्ली हे सांगितलं होतं, ते चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो। तर माझ्याकडून थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, तर त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण तो प्रश्न मी चुकीचा रीड केला होता म्हणून त्याचं उत्तर माझ्याकडनं दिल्ली हे सांगण्यात आलं। तर आता आपण पुढील प्रश्नाचं उत्तर पाहूयात। तर पहा, प्रश्न 31वा इंटेलिजन्सवर आधारित हा प्रश्न होता। एका शेतकऱ्याकडे काही बदके व काही मेंढ्या आहेत। बदक व मेंढ्याची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या 134 असल्यास बदक व मेंढ्या यांच्या संख्येतील फरक किती हे विचारलेलं आहे। तर पहा, प्रश्न खूप फिरून आपल्याला विचारलेला आहे। तर पहा, अ फार्मर हॅज अ फ्यू डक्स अँड सम शीप्स ऑन हिज फार्म, द टोटल नंबर ऑफ हिज डक्स अँड शीप्स इज 40 but the total number of their legs is 134. calculate the difference between the number of ducks and sheep. तर आपल्याला इथं फक्त माहिती का दिली आहे, तर एकूण संख्या म्हणजे बदक, डक आणि शीप, बदक आणि मेंढ्यांची एकूण संख्या आपल्याला दिली आहे 40। तर यावरून आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की एकूण बदक आणि मेंढ्या हे किती आहेत, कारण त्यावरूनच आपल्याला कळेल की त्यातील डिफरन्स किती आहे। आपल्याला शेवटी काय विचारलेलं आहे, डिफरन्स। मग डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला बदक आणि मेंढ्यांची संख्या किती होती ते काढणं गरजेचं आहे। मग त्याच्यासाठी फक्त एकच क्ल्यू इथं आहे की त्यांच्या पायांची संख्या ही किती आहे, 134। तर पहा, 134 ही काय आहे, त्यांच्या पायांची बेरीज किंवा संख्या असं म्हणूयात आपण। मग पहा, एकूण बदक आणि मेंढी किती आहेत, 40 आहेत। तर पहा, एकूण संख्या आपल्याला दिली आहे पण टोटल हे बदक आणि मेंढ्या एकूण इतके आहेत असं नाही याचा अर्थ होत। बदक आणि मेंढ्या या दोघांची मिळून हे 40 आहे, बदक अधिक मेंढी मिळून 40 आहे। आणि त्यांचे पायांची बेरीज, बदकांचे पायांचे आणि मेंढींच्या पायांची बेरीज 134 आहे। मग आपल्याला विचार करावा लागेल की 134 हे बेरीज कसं येणार आहे, कारण पहा, बदकाचे पाय किती असतात, 2 पाय आणि मेंढीचे किती असतात, 4। मग एकूण दोघांचे मिळून 6, मग 40 गुणिले जर आपण 6 केलं तर उत्तर चुकणार आहे, कारण असं होणार नाही आहे। आपल्याला याच्यातील हे दोघांचे मिळून इथे दिलेलं आहे। याच्यातून आपल्याला हे विचार करायचं आहे की बदक किती असतील आणि मेंढ्या किती असतील। तर हे पूर्ण लॉजिकवर आधारित प्रश्न होता विद्यार्थ्यांनो। तर पहा, कारण पहा, जर आपण जर 20 बदक घेतले आणि 20 बदक आणि 10 मेंढी जर आपण घेतलं, तर बदकाची पायांची संख्या किती होणार आहे, 20 × 2 = 40 होणार आहे आणि 10 × 40 होणार आहे आणि 40 × 40 म्हणून 80 होणार, म्हणजे हे उत्तर इथं मॅच होणार नाही। मग आपल्याला अशाच पद्धतीने जर लॉजिक लावायचं विद्यार्थ्यांनो, म्हणजे आपल्याला 4 पायांचे जे प्राणी आहे म्हणजेच जो मेंढी आहे याची संख्या जास्त घ्यावी लागेल आणि बदकाची संख्या कमी घ्यावी लागेल। तर पहा, मेंढीची जर संख्या आपण 25 घेतली आणि बदकाची संख्या जर आपण किती घ्यायला हवं, 15 घेतली, किती होणार आहे, 25 × 100 होईल आणि 15 × 2 = 30 प्लस 30 केलं तर 130च इथे येणार उत्तर। आपल्याला 134 यायला हवं दोघांच्या पायांची बेरीज। याच्यामध्ये आपण आता ॲडिशन करूयात, 25 होतं, 26 – 27 करूयात। 27 म्हणजे तर हे 13 घ्यावं लागेल, बदकाचे 13 घ्यावं लागेल, हे बदक 13 आणि मेंढी 27। मग पहा, 27 × 4 करायचं आहे आपल्याला, कारण मेंढीला किती पाय असणार आहे, 4 आणि बदकाला 2च पाय, 13 × 2 = 26 येणार आणि 27 × 4 = 28 8 × 2 = 9 = 10 108 आणि 26 यांची बेरीज करायची। आता किती यायला हवं, 134 इतकी यायला हवं। पहा, 6 × 8 = 14 + 4 = 1 × 2 = 3 = 81 म्हणजे बरोबर आलेलं आहे उत्तर। म्हणजे त्या मेंढी 27 असतील आणि त्यातील 13 बदक असतील, असा हे आपल्याला अंदाजच लावायचं होतं विद्यार्थ्यांनो। आणि यातील आपल्याला आता फरक काढायचा आहे, म्हणजेच डिफरन्स, म्हणजेच त्यांची सबस्ट्रॅक्शन करावं लागेल। 27 × 13 गेले किती राहिले, 14। 5 × 7 = 3 × 2 = 1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं फायनल, 14।
तर कुठे आहे पर्यायामध्ये, पहा एक नंबरच्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे. तर आता पाहूयात पुढील प्रश्न. आता आपल्याला ऑड मॅन आउट शोधायचं आहे, फाइंड ऑड मॅन आउट, अचूक पर्याय शोधायचे आहे. प्रश्न 32 पहा, 22 30 छेद ओ, 36 छेद आर आणि 42 छेद व्ही. तर पहा हे ए बी सी डी वर आधारित जे काही प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स आणि त्यांचे नंबरिंग हे चांगले लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनो. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला अल्फाबेट आणि त्यांचे नंबरिंग हे आधी रफवर्कमध्ये लिहून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला असे प्रश्न सोडवताना सोपं जातं. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आता हे अशा प्रकारचं काम आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनो. मग आता पहा केळचं काय दिलेलं आहे वर, 22. मग के कुठे आहे, पहा केळचं काय नंबर आहे, 11. 11व्या नंबरला के आहे, मग 11चं डबल आलेलं आहे 22, बरोबर आहे. ओ पहा ओ 15 आहे, 15 × 2 = 30 दिलेलं आहे. आर पहा कुठे दिलेलं आहे, 18 × 2 = 36 हे अगदी बरोबर आहे. म्हणजे हा जो अल्फाबेट्स आहे याचा नंबरचं डबल इथे करून न्युमरेटरमध्ये व्हॅल्यू त्याची लिहिलेली आहे. मग आता पहा व्हीचं काय नंबर आहे, 22. मग 22 × 2 किती होणार आहे, 44, परंतु इथे 42 दिलेलं आहे, म्हणजेच हे असणार आहे अचूक पर्याय, ऑड मॅन आउट, म्हणून यालाच आपल्याला गोल करावं लागेल. ओके नाही, जर आपण असं नंबरिंग केलं तर आपल्याला असे प्रश्न सोडवायला अगदी सोपे जातात. त्यानंतर पहा बी डी एच, ए बी डी, ई जे ओ आणि एफ एल एक्स. तर आता आपल्याला परत नंबरवरच चेक करायचं आहे. बी एक, बी 2 नंबरला आहे, डी 4 आणि एच. तर आपल्याला याचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने याचं त्यांनी अरेंजमेंट कसं केलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे. 2 4 8 असं इथे लिहूयात आपण. त्याच्यानंतर ए बी डी, ए बी आणि डी 1 2 4. ई जे ओ, ई आहे 5 नंबरला आणि जे आहे 10 नंबरला आणि ओ आहे 15ला. त्याच्यानंतर एफ एल एक्स कुठे आहे, एफ 6, एल 12 आणि एक्स कुठे आहे, 24. मग पहा कशाप्रकारे यांचं अरेंजमेंट केलं आधी बघूयात. पहा 2 4 8 म्हणजे 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 1 × 2 = 2, 2 × 2 = 4 आलेलं आहे. म्हणजे हे दोन्हींचं अरेंजमेंट सारखं दिसतं आहे आपल्याला. त्यानंतर पाहूयात 5 × 10, 10 × 20 झालं व परंतु इथे 15 आलेलं आहे. इथे पाहूयात 6 × 2 = 12, 12 × 2 = 24. तर हे बघा मॅच करते, म्हणजेच 4 नंबर, 2 नंबर आणि 1 नंबरच्या पर्यायामध्ये सेम प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे, परंतु तिसऱ्यामध्ये इथे चुकलेलं आहे, म्हणून आपल्याला यालाच गोल करावं लागेल. तर पहा अशा पद्धतीनं आपण जर अल्फाबेट्स लिहून ठेवले, त्यांचे नंबर्स लिहून ठेवले, तर आपल्याला पटापटा उत्तर सापडतात. आणखीन एक पद्धत आहे विद्यार्थ्यांनो ज्याच्यावरनं तुम्ही पटकन उत्तरे शोधू शकता, हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ई 5 नंबरला असतो, जे 10 नंबरला, ओ 15ला, टी 20ला आणि वाय असतो 25ला. ई जे ओ टी वाय, एन्जॉय असं शब्दावरून रिलेट करून आपण याला आपण लक्षात ठेवू शकतो, ई जे ओ टी वाय. किंवा ई जे ओ टी वाय ज्योती, ई ज्योतीवरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पाहूयात पुढील प्रश्न 34वा, 84, 105, 42 आणि 210. तर याचं बारकाईने निरीक्षण करून आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. तर इथे पहा लगेचच आपल्याला दिसते 8चं जर हाफ केलं तर 4 येणार आहे. 8 / 2 केलं म्हणजे फर्स्ट नंबरला 2/2 केलं तर 4 येणार आहे. 10 / 2 = 5. 4 / 2 = 2 आलेलं आहे. पण 21 / 2 0 येतं का, नाही, म्हणून हेच असणार आहे याचं अचूक उत्तर, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न 35वा, 2:35 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल. व्हॉट विल बी द अँगल बिटवीन द अवर हँड अँड द मिनिट हँड ॲट 2:35. तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते आता मी तुम्हाला शिकवणार आहे, ते सगळं तुम्ही आता लिहून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना. तर पहा तर व्यवस्थित मी तुम्हाला पेजवर तुम्हाला शिकवणार आहे. तर आपल्याला आधी सुरुवातीला घड्याळ काढायचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्ष द्यायचं आणि अशाच पद्धतीनं तुम्ही देखील प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपल्याला टाईम किती दिलेलं आहे, 2:35 म्हणजे लहान काटा कुठे असणार आहे, 2 आणि 3 मध्ये, कारण 35 झालेले आहेत.
35 मिनिटे म्हणजे 6-7 वर असणारे मिनिट हँड. अशा पद्धतीने हे आपल्याला थोडीशी कच्ची डायग्राम काढून घ्यायची आहे. मग पहा आपल्याला काय म्हटलंय, 2:35 मिनिटांनी हे आहे टाईम. मग हा आपल्याला कोण किती अंशाचा आहे हे काढायचं आहे. तर यासाठी आपल्याला आवर हँड आणि मिनिट हँड यांचे रेट्स हे माहीत असायला हवं. तर पहा 2:35 मिनिटांनी आपल्याला आवर हँडचं काढायचं आहे, म्हणजेच तास काट्याचा आधी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहा या दोन अंकातील जो माप असतो, म्हणजे 12 ते 1, 1 ते 2, हे असतं 30 अंशाचं. मग 30 आणि 30 हे आहे 60. मग आपल्याला आवर हँडचं कॅल्क्युलेट करण्यासाठी 2:00 काटा किती असणार आहे, 60 डिग्री, याचं ॲड करायचं आहे. प्लस 35 मिनिटे परत पुढं सरकलेलं आहे. 35 मिनिटे ज्या मिनिट काटा पुढं गेल्यामुळे आवर हँड देखील इथं पुढे आलेलं आहे, 2 आणि 3 आलेलं आहे ना. मग आता आपल्याला 35 मिनिटे गुणिले 0.5 करायचं आहे, कारण जो तास काटा आहे आवर हँड जो आहे 0.5 dpn याने मूव करतो. म्हणजे एका मिनिटाला 0.5 degrees अँगल इतका तो मूव होतो. म्हणून आपल्याला 35 मिनिटे गुणिले 0.5 करायचं आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा 5 5 25 5 7 2 5 3 15 16 17, पण इथे एक इथे पॉईंट आहे म्हणून आपल्याला एक डिजिट नंतर पॉईंट द्यायचं आहे. ह्या दोघांचे ॲडिशन आता करायचे, 77.5 इतकं येणार आहे हे डिग्री. इतकं याचं आवर हँडचं अँगल झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिनिट हँडचं देखील कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण पहा आवर हँड ज्यावेळेस इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे तासकाटा जो वेळेस 2 आणि 3 आलेला आहे, त्यावेळेस तो मिनिट हँड पुढे गेलेला असतो. म्हणून आपल्याला मिनिट हँडचं देखील कॅल्क्युलेशन करायचं आहे, कारण याला पार करूनच तो जाणार आहे. कारण 2 ज्यावेळेस 2 वाजले असतात त्यावेळेस जो मिनिट हँड असतो तो 12 असतो. मग तो ह्याला पार करून गेलेला आहे, म्हणून आपल्याला मिनिट हँडचं देखील कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग सगळं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग पहा मिनिट हँडचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानं, मिनिट हँड हा 6 dpm न मूव होतो. जो मिनिट हँड आहे 6 degrees per minute मूव होत असतो. मग आपल्याला पहा 35 मिनिटे × 6 करायचं आहे. 6 5 30 0 7 3 7 3 18 19 20 21, म्हणजे 210 degrees इथं आलेले. मग आता आपल्याला या दोन्हीमधील डिफरन्स काढायचा आहे, तेच असणार आहे त्यांचं अँगल. मग 210 degrees + 77.5 degrees याचं उत्तर किती येतं आहे, महा असणार आहे अँगल. अशा पद्धतीनं हे आपल्याला सगळं कॅल्क्युलेट करायचं विद्यार्थ्यांनो. हे सगळं तुम्ही अशा पद्धतीनं पण कॅल्क्युलेट करू शकता. 77.5 अशा पद्धतीने केल्यानंतर हेच उत्तर आहे. पहा 10 5 = 5 राहिले, 7 1, 10 8 = 2 राहिले, 7 1, 11 8 = 3 राहिले, 7 1, 2 1 = 1 राहिलं. अशा पद्धतीनं देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर उत्तर काय आलेलं आहे, 132.5 degrees इतकं अँगल तिथे क्रिएट होणार आहे तासकाटा आणि मिनिट काटामध्ये. मग पहा बरं 132.5 degrees हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे पाहूयात. तर पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं आहे, म्हणून आपल्याला यालाच गोल करावं लागेल. हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर. तर हे विद्यार्थ्यांना आपल्याला हे जे रेट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, आवर हँड 0.5 degrees per minute मूव होतं आणि मिनिट हँड 6 degrees per minute मूव होतं. हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. हवं असल्यास तुम्ही याचं स्क्रीनशॉट देखील काढू शकता विद्यार्थ्यांनो. तर मी इथं 1 मिनिट थांबत आहे आणि या पद्धतीनं तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. तर आता पाहूयात पुढील प्रश्न 36वा. तर प्रश्न 36वा पाहूयात, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. तर हा देखील ट्रायंगल्सचा कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन होता. मग पहा याचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय 23. तर कारण पहा इथे इकडे पहा, इकडे एक आकृती आहे आणि इकडे एक ट्रायंगलची आकृती आहे, याच्यामध्ये किती भाग झालेले आहेत, 4 1 2 3 4 असं आपण कॅल्क्युलेट करायची याची एक पद्धत आहे. मग 4 म्हणजे की 10 इकडे झाले, 10 इकडे त्रिकोण आणि 10 यामध्ये त्रिकोण, कारण इथे देखील 4 भाग आहेत. मग त्यानंतर हा 10 आणि 10 किती झाले, 20, हा आहे 21 आणि हा आहे 22 आणि हा इथे एक आहे 23. तर अशा पद्धतीनं इथं 23 त्रिकोण येणार विद्यार्थ्यांनो. जर विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला वाटत असेल की माझं उत्तर जर चुकत आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, तर मी त्याच्यावर करेक्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर आता पाहूयात पुढील प्रश्न,
37 ते 39 साठी पहा सूचना दिल्या आहेत, कम्प्लीट द सिरीज. तर आता पहिला प्रश्न पाहूयात, 12, 14, 18, 26 आणि 38 आणि इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो 3 नंबरचा पर्याय. तर हे उत्तर कशा पद्धतीने येतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा, पहिला आहे नंबर 12, त्यानंतर 14 दिलेलं आहे. म्हणजे काय रिलेशन आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला सगळ्या तऱ्हेनं आपल्याला लॉजिक लावायचं आहे आणि मग आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आणि त्याचं लॉजिक सगळ्या नंबरमध्ये जर मॅच होत असेल तरच आपल्याला त्याचं उत्तर काढता येणार आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा, एकतर ॲडिशन असतं किंवा सबस्ट्रॅक्शन असतं किंवा मल्टिप्लिकेशन स्क्वेअर्स असतात, तर त्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. तर ही नक्कीच ॲडिशनची सिरीज असणार आहे. तर आता पाहूयात कशा पद्धतीने केलं आहे. 12 मध्ये 2 मिक्स केलं 14 आलं, 14 मध्ये 4 मिक्स केलं, त्यानंतर 18 मध्ये किती मिक्स केलं पहा, मग 26 आलेलं आहे. 18 मध्ये देखील 8 मिक्स केल्यानंतर 26 आलेलं आहे. तर पहा, बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे 12 मधील जे अंक आहेत 1 आणि 2 यांचा गुणाकारचं जे काही उत्तर आहे ते ॲड केलेलं आहे. 2 + 1 = 4 = 14 आलेलं आहे. 4 + 4 = 18 आलेलं आहे. 8 + 8 = मग 18 मध्ये 8 मिक्स केल्यानंतर 26 येणार आहे. आणि 26 मध्ये 6 + 2 = 12 मिक्स केल्यानंतर 38 येणार आहे. मग आता आपल्याला 8 + 3 = 24 मिक्स करावं लागेल ना 38 मध्ये, मगच आपलं उत्तर भेटणार आहे. 8 + 4 = 12, 2 हातचा इथे 1, 3 + 3 = 6 म्हणजे 62 उत्तर हे आपलं येणार आहे. तर अशा पद्धतीनं 3 नंबरचा पर्याय हे आपलं बरोबर ठरणार आहे विद्यार्थ्यांना. तर पहा, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लॉजिक इथे लावायचे आहेत आणि ते जर मॅच होत असतील तरच आपलं उत्तर तिथं बरोबर येणार आहे विद्यार्थ्यांना. आपलं उत्तर कधीच चुकणार नाही. तर पाहूयात पुढील प्रश्न. इथे पहा, 271, 261, 252, 243. तर पहा, पहिला जो अंक आहे 100 प्लेसमधला म्हणजेच शतकातला जो काही अंक आहे तो 2च राहिलेला आहे. म्हणजे इथं देखील 2च असणार नक्की, कारण पहा पर्यायामध्ये सगळीकडे शतकामध्ये 2च दिलेलं आहे. त्यानंतरचा अंक पाहूयात, 7, 6, 5, 4 मग इथे 3 यायला हवं, कारण इथे उतरता क्रम दिलेला आहे दशकामध्ये 10th प्लेसमध्ये. त्यानंतर पहा, 1, 1, 2, 3 मग इथे काय येणार बाबा. आपल्याला हे विचार करायचं आहे की एककामध्ये कोणता अंक येईल. मग पहा इथे 1, 1, 2, 3 आणि 3 असं येईल का, नाही, कारण काहीतरी यांच्यामध्ये रिलेशन असणार आहे. तर पहा, एकामध्ये ज्यावेळेस आपण 0 मिसळतो, 1 + 0 = 1 आलं, 1 + 1 = 2 आलं, 2 + 1 = 3 आलं, मग आता 3 + 1 करावं लागेल ना आपल्याला, मगच इथे 4 उत्तर येणार आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे. म्हणून काही गडबडीनं लगेच 233ला लगेच गोल करायचं नाही आहे विद्यार्थ्यांनो. 234च हे बरोबर उत्तर असणार आहे असं मला वाटतंय. तर आता पाहूयात पुढील प्रश्न, BCEG. तर आता पहा, याच्यामध्ये देखील आपल्याला परत लेटर्स आले, लेटर्सचे नंबर आले, त्याच्यावरूनच आपल्याला हे असं उत्तर शोधता येतं. तर आता पाहूयात परत लेटर्स आणि त्याचे नंबर्स. तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला परत हे लेटर्स आणि त्यांचे नंबर्सकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. B नंतर C दिलेलं आहे, BC 2, 3. त्यानंतर पहा, E दिलेलं आहे, BC नंतर E दिलेलं आहे, E 5व्या नंबरचा आहे. त्यानंतर G दिलेलं आहे, G कुठे आहे, 7व्या नंबरला. तर पहा, मी असं गोल करते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 2, 3, 5, 7 म्हणजे हे कोणते नंबर्स आहेत पहा बरं. 2 नंतर + 1 केलं 3 आलं, पण 3 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 4 येतं 5 दिलेलं आहे. पण म्हणजेच हे पहा प्राईम नंबर्स आहेत ना, हे मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7. मग याच्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती, 8 नाही 9 नाही 10 नाही 11, म्हणजेच K असायला हवं. प्रश्नचिन्हाचं की काय येणार आहे मग, 1 नंबरचं पर्याय K हेच असणार आहे पाहिजे बरोबर उत्तर. तर पाहूयात पुढील प्रश्न. तर पहा, जर प्रश्न 40वा, इफ पहायचं अशा प्रकारचे आपल्याला कन्क्लुजन दिले आहेत आणि आपल्याला हे याचं उत्तर शोधायचं आहे. 2 आणि 5 इथं फक्त त्रिकोण दिले, सगळीकडे त्रिकोणच दिलेलं आहे, मग काय यांचं रिलेशन आहे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, 29 कशाप्रकारे उत्तर येईल, आपल्याला स्क्वेअर्स आणि क्यूबचे ॲडिशन करून पाहायचं आहे. तर पहा, 2चा स्क्वेअर आहे 4 आणि 5चा स्क्वेअर आहे 25. पहा, या दोघांचे ॲडिशन केलं की 29 उत्तर आलेलं आहे, बरोबर आहे. मग आता पाहूयात हे सगळ्यांचं असंच केलेलं आहे का. 4 चौक 16, 5 5 25, 16 आणि 25 म्हणून किती होणार आहे, 41 होणार आहे. पहा, 6 आणि 5 11, 1 हात चाले, 1 परत त्यानंतर 4, हां बरोबर आहे. त्यानंतर पहा, 4 + 36, 36 + 4 = 40 बरोबर आहे. म्हणजे आपलं लॉजिक हे इथे बरोबर बसलेलं आहे. तर आता पाहूयात 4चा वर्ग आणि 6चा वर्गची बेरीज किती येते. 4चा वर्ग आहे 16 आणि 6चा वर्ग आहे 36.
52 पहा, 3 नंबरचाच पर्याय हे अगदी बरोबर आहे, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे. तर पाहूयात पुढील प्रश्न. 3 लगतच्या विषम संख्यांची बेरीज ही त्या 3 संख्यांच्या सरासरीपेक्षा 34 ने जास्त आहे, तर त्या संख्यांमधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती येईल? इफ द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज ग्रेटर दॅन देअर एव्हरेज बाय 34, व्हॉट विल बी द ॲडिशन ऑफ द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट नंबर? तर या माहितीच्या आधारावरच आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. तर पाहा इथे माहिती काय दिली आपल्याला, द सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज ग्रेटर दॅन देअर एव्हरेज बाय 34. मग जे 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे त्यांची ॲडिशनला आपण एक्स मानूयात. मग पहा एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे, सम ऑफ द 3 ऑड नंबर इज ग्रेटर दॅन देअर एव्हरेज बाय 34. त्यांचं ॲव्हरेज काढायचं आहे म्हणजे त्यांच्या ॲडिशनला 3 नट भाग घालावा लागेल, तरच त्यांचं ॲव्हरेज निघणार आहे, बरोबर आहे. बाय 34 म्हटलं ग्रेटर आहे याच्यापेक्षा, म्हणजे या ॲव्हरेजमध्ये प्लस 34 करावं लागेल. पहा हे आपलं इक्वेशन इथे तयार झालं या माहितीच्या आधारावर. हे समजून घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा आता एक्स छेद 3 जे आहे ते आपण इकडं घेऊयात, म्हणजे उजव्या बाजूला, म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला हे घ्यायचं आहे. मग हे काय होणार आहे, हे अधिक चिन्ह होतं इथं, प्लस मायनस होतं, मग हे मायनस होणार. मग एक्स मायनस एक्स छेद 3 बरोबर 34 हे असं इक्वेशन आपलं येणार आहे. मग आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. पहा क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 3x मायनस एक्स अपॉन 3 आलेलं आहे आणि 34. मग पहा 3x वजा एक्स बरोबर किती येणार आहे उत्तर, 2x. मग हा जो डिव्हिजनमध्ये 3 आहे तो आपल्याला इकडे पाठवायचा आहे, म्हणजेच आपल्याला उजव्या बाजूला पाठवायचं आहे, गुणिले 3 करावं लागेल. मग पहा म्हणून एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला 34 × 3/2 करावं लागेल. हे गुणाकार असलेलं भागाकारमध्ये जाणार आणि भागाकारमध्ये असलेलं गुणाकारमध्ये जातो, हे सगळं तुम्हाला माहीत आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा 2 × 1 = 2, 2 × 7 = 14 आणि 17 × 3 = 51, म्हणजे त्या 3 संख्यांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे 51. तर या माहितीच्या आधारावरच आपल्याला त्या लहान आणि मोठ्या संख्या शोधायला लागते, म्हणजे आपल्याला तिन्ही संख्या शोधायचे विद्यार्थ्यांनो. तर पहा ज्यावेळेस 3 संख्यांची बेरीज आपल्याला मिळालेली असते त्याला जर आपण 3 भाग घातलं, म्हणजेच त्यांचा जो एव्हरेज असतो, सरासरी जी असते ती असते मधली संख्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर काय येणार आहे मधली संख्या, 3 × 1 = 3, 2 × 3 = 21, म्हणजे 17 ही काय असणार आहे, सेंटरमध्ये असणारी संख्या, लगतच्या म्हणलेल्या आहेत आपल्याला. मग 3 लगतच्या विषम संख्या कोणत्या असणार आहेत, त्या 15, 17 आणि 19. आपल्याला तिन्ही संख्या मिळाल्या आहेत, पण आपल्याला पहा प्रश्न मी काय विचारलेलं नेमकं, व्हॉट विल बी द ॲडिशन ऑफ द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर यांची ॲडिशन, म्हणजेच 15 + 19 आपल्याला करावं लागेल. पहा यांची बेरीज काय येणार आहे, 14, 34, म्हणजे 34 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. तर पहा 34 दिलेलं आहे का कोणत्या पर्यायामध्ये, हो 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून आपल्याला याला स्टिक करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला कॅल्क्युलेशन सगळे करता आले पाहिजे तर आपल्याला उत्तरे मिळणार आहेत. तर पाहूयात पुढील प्रश्न. फाइंड द मिसिंग टर्म फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर पहा आपल्या इथे मिसिंग टर्म शोधायचं आहे. तर पहा आता इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, हे सगळं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की समोरासमोरील जे अंक आहेत ते आहेत त्यांचे घन, जसं की 3 × 27 आहे, 2 × 8 आहे, 4 × 16 आहे, तसंच 1 × काय असणार आहे, 1च, कारण 1 कितीही मोठा जरी घातांक दिला असला तरी त्याचं उत्तर असतो 1. हे आपल्याला पॉईंट हे माहीत असायला हवं, तरच आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. तर पहा बेसिक माहिती किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला बारकाईनं अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांनो. तर पुढे पाहूयात पुढील प्रश्न. तर इथे पहा इथे मध्यभागी 4 दिलेलं आहे, इथे तर पहा 6 आहे, आणि इथे प्रश्नचिन्हाचा की आपल्याला कोणता अंक येईल हे शोधायचं आहे. इथे कशाप्रकारे मांडणी केली हे आपल्याला शोधायचं आहे. 12 × 3 केलेलं आहे, 12 × 36, 36 × 9 केलं तरी तर उत्तरमध्ये आलं 4, कारण 36 × 9 = 36 असतं. या दोघांचा गुणाकार आणि 9 केलेलं आहे. या दोघांचा आपल्याला भागाकार गुणाकार करायचा आहे. 6 मग मध्यभागी 6 झालेलं आहे, 8 × 8 = 64, मग 64 / 16 करावं लागेल,
मग 16 + 64 येणार, म्हणजे जो बरोबर उत्तर असणार आहे 4, इथे मध्यभागी 4 अंक येणार, म्हणून एक नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, ते पहा 4, 8, 12, 3, 5, 25, 30 प्रश्नचिन्ह 1, 2, 3, 3 असं दिलेलं आहे. तरी याचा आपल्याला आता उत्तर शोधावं लागेल, कारण इथे पहा आपल्याला बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हे लक्षात येईल 4, 3 केल्यानंतर 12 येतं. मग आता 3 मधून एक संख्या कमी केली आणि 4, 2, 8 इथं दिलेलं आहे. तसंच 1 × 3, 3 आलेलं आहे, मग 3 पेक्षा 1 कमी आहे 2, 1 × 2, 2 इथं लिहिलेलं आहे. तसंच आपल्याला 5 × 30 इथं लिहिलेलं आहे, मग 6 पेक्षा 1 अंक कमी कोण आहे 5, मग 5 × 5 = 25 इथं लिहिलेलं आहे, म्हणजे 6 हे उत्तर इथं बरोबर असणार आहे. म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर पाहूयात पुढील प्रश्न. तर पहा प्रश्न 45 ते 47 सूचना, फ्रॉम द 4 लॉजिकल डायग्राम्स गिवन बिलो सिलेक्ट द वन विच बेस्ट इल्युस्ट्रेट द रिलेशनशिप अमंग द 3 गिवन क्लासेस. तर हे वेन डायग्रामवर आधारित प्रश्न आहे. तर आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि हे 45 ते 47 जे आपल्याला इथे पॉईंट दिले आहेत ते कोणत्या फिगरमध्ये मॅच होतील हे आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न 45, प्राणी शेळी वाघ ॲनिमल्स गोट आणि टायगर, तर आपल्याला कोणत्या आकृतीशी हे मॅच होईल हे शोधायचं आहे. तर पहा हे आहे ॲनिमल्स आणि गोट आणि टायगर, कारण गोट्स हे वेगळे असतात आणि टायगर्स वेगळे असतात, म्हणजे 4 नंबरचं पर्यायचं असणार आहे. म्हणून 45 बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. त्यानंतर पहा 46, अहमदनगर नाशिक आणि राहुरी. पहा आपल्याला अशा पद्धतीनं हे करावं लागेल, अहमदनगर हा वेगळा जिल्हा आहे आणि नाशिक वेगळा जिल्हा, आणि राहुरी जो हे आहे तो नाशिकमध्ये येतो आणि राहुरी नाशिकमध्ये येतं, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करावं लागेल. कारण पहा हे अहमदनगर आणि नाशिकमध्ये राहुरी, म्हणजेच 46 बरोबर उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. त्यानंतर पहा 47, भाषा मराठी बोलणारे आणि हिंदी बोलणारे. तर पहा भाषा आणि त्यामध्ये मराठी आणि हिंदी बोलणारे मिक्स होईल का, नाही, कारण पहा ही आहे भाषा, भाषामध्ये हिंदी बोलणारे असतात आणि मराठी बोलणारे देखील असतात, कारण भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणून 47 बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. पाहूयात पुढील प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत इफ इन अ कोड लँग्वेज 4 × 7 × 10 = this 3 × 6 × 9 = this देन, तर आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे सांकेतिक भाषेचं आता व्यवस्थित उत्तर काढायचं आहे. तर पहा काय कोडिंग केलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. पहा 4 आणि 8 यांचं काय रिलेशन आहे, 4 × 2 = 8, 7 × 2 = 14, तसंच 10 × 2 = 20. तर पहा इथं गुणाकार तर दाखवलेलं नुसतं, परंतु उत्तरामध्ये त्याचं डबल व्हॅल्यू लिहिलेले आहे. तसंच पहा 3 × 2 = 6, 6 × 2 = 12 आणि 9 × 2 = 18. त्याचप्रमाणे आपल्याला याचं शोधायचं आहे, 10 × 2 = 20, 8 × 2 = 16 आणि 5 × 2 = 10, म्हणजे 20, 16, 10 कुठे आहे पहा, 20, 10, 16 पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे. तर हे सांकेतिक भाषेचे प्रश्न अगदी सोपे असत होते, आपल्याला फक्त व्यवस्थेनं बारकाईने त्याचे लक्ष द्यायचं आहे. हे गुणाकारकडे आपल्याला कन्सिडर नाही करायचं, गुणाकार बेरीजेचं कन्सिडर नाही करायचं, त्याचं वर्ग किंवा त्याचं डबल हे क्वांटिटी तिपुढे दिलेलं असतात. तर पुढील प्रश्न 49 आणि 50, तर आता शेवटचे दोन प्रश्न पाहूयात. फाइंड द नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट कॅन रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तर पहा या क्वेश्चन मार्क्सची रिप्लेस करणारा आपल्याला नंबर शोधायचा आहे. 17, 18, 19, 36 प्रश्नचिन्ह 54 आणि 23 दिलेलं आहे. तर अशा वेळेस आपल्याला दोन्हीकडून विचार करायचा आहे विद्यार्थ्यांना, अशा पद्धतीनं हा नंबर आणि एक एक सोडून असे डबल सिरीजची ही सिरीज आहे विद्यार्थ्यांना. तर पहा 17 + 2 केलं 19 आलं, 19 + 2 केलं 21 येणार आणि 21 मध्ये 2 ॲड केल्यानंतर 23 आलेलं आहे. इथं बरोबर इथं लॉजिक लागलेलं आहे. मग 18 × 2 = 36, 18 + 54, 18 + 4 = 72, म्हणजे जो सेकंड सिरीज आहे तो आहे 18 टेबल आणि इथे +2 सिरीज चाललेली आहे. असे 2 वेगवेगळ्या सिरीज देखील असतात विद्यार्थ्यांना. म्हणून आपल्याला नीट व्यवस्थित आपल्याला विचार करायचा आहे, म्हणजे इथं प्रश्न त्यांचा की काय येणार आहे 21. तर पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये 21 लिहिलेलं आहे ना, म्हणून आपल्याला यालाच गोल करावं लागेल. शेवटचा प्रश्न पाहूयात. तर पाहिजे देखील आता संख्यांवर आधारित प्रश्न आहे. 69, 54, 63, 60, 45, 48, 57, 51 आणि प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी असल्यामुळे आपल्याला याचा बारकाईने विचार करायचा आहे. तर पहा पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक संख्येला 3 ने भाग जातो
आणि मग त्यानुसार याचं बरोबर उत्तर असणार आहे 42. परंतु जर विद्यार्थ्यांना तुम्हाला वाटत असेल की माझं आन्सर इथे चुकतं आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, त्यामध्ये मी करेक्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आपण 20 ते 30 प्रश्नांची अचूक उत्तरे पाहिलो आहेत. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवले तुम्हाला मनापासून समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तुमचं एक लाईक आणि एक शेअर हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपले रेग्युलर व्हिडिओज जे स्कॉलरशिपची सिरीज चालू आहे ते देखील पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर भेटूयात आणखीन एक अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.